बघा मुलांनो, कुटुंब वृक्ष कशाला म्हणतात? कुटुंब वृक्ष म्हणजे अनेक नातेवाईकांचा जो समूह असतो त्याला, आणि त्या नातेवाईकांच्या ज्या पिढ्या तयार होतात, म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी आपलं एक वेल तयार होते नातेवाईकांची, आणि त्या वेललाच म्हणतो आपण कुटुंब वृक्ष. आता कुटुंब वृक्ष म्हणजे काय? एकदा येता तिसरी ती रेहाना नावाची विद्यार्थिनी एक घरातील जुन्या कार्यक्रमांचा फोटोंचा अल्बम त्या ठिकाणी पाहत होती, आणि त्या फोटोंचा अल्बम पाहत असताना तिला त्या फोटोमध्ये काही चेहरे हे अनोळखी वाटले, काही चेहरे तिला हे ओळखीचे वाटले. आता फोटोमध्ये पाहत असताना जे ओळखीचे होते ते तिला समजत होते, परंतु जे अनोळखी होते तर ते तिला समजत नव्हते. मग तिने आईला विचारलं, का गं आई, या फोटोंमध्ये हे लोक कोण आहेत, मी यांना ओळखत नाही. आईने तिला सांगितलंय, हे सर्व आपले नातेवाईक आहेत. मग हे कोण, हे कोण? मग तिला आईने व्यवस्थित समजावून सांगितलं, हे तुझे काका आहे, हे तुझे काकू आहे, हे तुझे मामा आहे, हे तुझे मामी आहे. मग असे सर्व नातेवाईक तिला आईने समजावून सांगितले, परंतु ते तिला व्यवस्थित समजत नव्हते. मग आईने काय केलं, तिला एक चित्र दाखवलं, एक कुटुंब वृक्षाचं एक चित्र दाखवलं. आजी आजोबा, आजी आजोबांची मुलं म्हणजे आत्या, वडील, आई, परत त्या आत्यांची मुलं, परत त्या वडिलांची मुले, असं त्या ठिकाणी तिला एक कुटुंब वृक्ष म्हणजे एक नातेवाईकांची एक वंशावळ समजावून सांगितली. आणि ह्या नातेवाईकांची वंशावळ म्हणजेच आपलं कुटुंब वृक्ष, म्हणजे हे काय झालं, आणि अशा काळाच्या ओघात अनेक नातेवाईकांच्या या पिढ्या तयार झाल्या, आणि ह्या पिढ्याच म्हणजे आपलं कुटुंब वृक्ष होय. यालाच म्हणतात कुटुंब वृक्ष.